सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असं महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. पोलिसांच्या या ब्रीदवाक्याची खरी प्रचिती सध्या जनतेला येते. घरी रहा, बाहेर पडू नका सांगण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे, तर नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखवून दिली आहे. यावरचा पाहूयात हा खास रिपोर्ट. पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो खाकी वर्दीतला दरारा, कडवी शिस्त. पण पुण्यातील दत्तवाडी पोलिसांचं हे रूप पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. एखाद्या बँड पथकाप्रमाणे पोलीस कोरोना विरोधात जनजागृती करतायत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आलाय, मात्र पुणेकर ऐकत नाहीत. ते घराबाहेर पडताहेत. त्यांची ही कृती सगळ्यांसाठी धोकादायक आहे. या लोकांना समजावण्यासाठी पोलिसांनी लाठीचा वापरही केलाय, मात्र आता ते अनोख्या पद्धतीनं पुणेकरांना समजावून सांगतायत. काही पोलिसांच्या हातात फलक असून आम्ही कर्तव्यासाठी बाहेर आहोत, तुम्ही घरी राहा असा संदेश देण्यात आलाय. पुणे पोलिसांनी तयार केलेल्या या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील गाण्यांचे शब्द नाहीत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काय काय उपाय करावेत याची माहिती सोप्या पद्धतीत सांगितली आहे. हे गाणं सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी गायलं असून ओंकार केळकर या त्यांच्या मित्राच्या मदतीनं हे गाणं कळमकर यांनी स्वतःच तयार केलंय. किंवा घरात एकांतात राहणं हे फार महत्वाचं होतं आणि ही साखळी तोडण्यासाठी हे फार गरजेचं होतं. बऱ्याच प्रकारे प्रयत्न केले. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे करावायचे सरकारने, शासनाने जे काही प्रयत्न केले त्याच्यात आम्हाला एक कल्पना सुचली. मग माझा एक मित्र आहे ओंकार केळकर, आम्ही दोघांनी बसून आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं अशा पद्धती आपल्याला एक करायचं गाणं म्हणून. मग त्यावेळेस असं ठरवलं की शब्द चित्रपटातले न घेता, पिक्चरमधले न घेता आपण काहीतरी तयार करू म्हणून आमचा मित्र ओंकार आणि मी असं बसून ते तयार केलं आणि शब्द तयार केले, त्याला चाल रचली आणि एक ट्रॅक तयार करून हा आता आम्ही प्रत्येक चौका चौकामध्ये त्याला वाजवून लोकांचे प्रबोधन करू. पुण्यातील दत्तवाडी पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचं सगळीकडून कौतुक होतंय. या गाण्याचा पुणेकरांवर चांगलाच परिणाम होतोय. काहीतरी वेगळं आहे ते ऐकायला हवं असं म्हणून तरी लोक आमचं ऐकतायत याचं समाधान आहे असं मत वरिष्ठ निरीक्षक देवीदास घेवरे यांनी व्यक्त केलंय. की लोकांपर्यंत फक्त आम्ही ओरडून सांगतोय, 144 कलम पुकारलेला आहे. जागोजागी आम्ही PA सिस्टीमवरनं वसाहतीमध्ये जातोय, परंतु त्याचा एक जो इम्पॅक्ट मिळायला पाहिजे तो जर आपण बघितलं, एखादी चित्रफित आहे किंवा एखादी एक ध्वनी तुम्हाला ऐकू आला, थोडंसं म्युझिक ऐकू आलं, तर लोक त्याच्याकडे अट्रॅक होतात. अरे काहीतरी वाचतं आहे, ऐकायला पाहिजे. या उद्देशाने आमच्याकडं माझे AS आहेत कळमकर, त्यांचा आवाज खूप सुंदर आहे, ते गायक आहेत तसे बऱ्यापैकी चांगले. तर त्यांना म्हटलं की मी यार आपण एक असं काहीतरी गाणं बनवूया की जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत पोचतं आणि गाणं पायाला हाताला ठेका धरला पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीत कुठलं तरी वर्डिंग ठेवा त्यात. आणि सध्याचा काळ जो आहे हा संक्रमणाचा काळ आहे आणि याच्यामध्ये ही जी करोनाची साखळी आहे ती जर आपण तोडली नाही तर याचं भयंकर पुढं काहीतरी रूप येऊ शकतं. म्हणून साखळी तोडण्याचं आव्हान आम्ही आता सध्या गाण्याच्या माध्यमातून करतोय. देश लॉकडाऊन असताना खाकी वर्दीतली माणुसकी विविध प्रकारे दिसून येते. दिल्ली पोलीस तर ज्येष्ठ नागरिकांना अन्न, फळं, भाज्या, औषधं घरपोच देत आहेत. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे ज्येष्ठ नागरिक पोलिसांना फोन करतात आणि काय हवंय ते सांगतात. पोलीसही अगदी आपुलकीने ज्येष्ठ नागरिकांची मदत करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या तत्पर सेवेनं ज्येष्ठ नागरिक खूप खुश आहेत.
बताया कि ऐसे से आपको अगर कोई हेल्प चाहिए तो इस नंबर पर फ़ोन करो। तो हमने चांस लिया, हमने चलो फ़ोन करके देखते हैं। तो उन्होंने कहा जी, मेरे से पूछा आप कौन से एरिया में कौन सा पुलिस स्टेशन पड़ता है, तो मैंने कहा ग्रेटर क्लास का पड़ता है। कहते जी थोड़ी देर में आपको फ़ोन आएगा। तो SHO साहब का मेरे को वहाँ से फ़ोन आया, जी आपका फ़ोन था, तो क्या ज़रूरत है आपको, क्या हेल्प चाहिए। मैंने मेरे को कोई ग्रोसरी चाहिए, मेरे को पास है नहीं। तो कहते कोई बात नहीं, अभी आपको हमारा जो बीट कांस्टेबल है अभी आपको कॉन्टेक्ट करेगा। तो 5-7 मिनट बाद ही तो इनके बीट कांस्टेबल थे मिस्टर ओम प्रकाश, उन्होंने मेरे को फ़ोन किया। तो मैंने उनको बताया ये सामान चाहिए, तो कहते कोई बात नहीं। थोड़ी देर बाद ही वो सारा सामान मेरे घर पे उन्होंने भिजवा दिया। तो आई एम वेरी मच थैंकफुल। उसके बाद भी उन्होंने एक दो बार फ़ोन किया, कुछ और तो नहीं चाहिए। आज फिर अचानक मेरे को चाहिए था फ्रूट, तो फिर मैंने फ़ोन किया इनको SHO साहब को। तो इन्होंने कहा ठीक है, अब आई एम सो मच ऑब्लाइज, अभी ये मेरे को फ्रूट ही देने आए थे। मैं चाहती हूँ रोज यहाँ क्लैपिंग हो, रोज इनको मतलब क्लैपिंग से तालियों से खूब इनको एनकरेज किया जाए। बहुत हेल्प कर रहे हैं, बहुत मन खुश हो रहा है अपने इंडिया में रह के। हमारे बच्चे बहुत खुश हैं जब हम उनको बताते हैं कि ऐसे ऐसे हमारी हेल्प। ज्येष्ठ नागरिकांना मदत केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मोठं समाधान देत असल्याचं मत दिल्ली पोलिसांनी व्यक्त केलंय। सुंदर रहने में सबसे इम्पोर्टेंट है सीनियर सिटीजन। हमारे एरिया में काफ़ी सीनियर सिटीजन रहते हैं। सोशल मीडिया के थ्रू, व्हाट्सएप और जितने RWs हैं, सब लोगों को थ्रू टेलीफोनिक कॉल्स रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप प्लीज़ घर के अंदर रहें। अभी हम जिनके घर पे खड़े हैं इनके बच्चे बाहर हैं, ये सीनियर सिटीजन हैं, डायबिटिक हैं और भी बीमारियों से त्रस्त हैं। हमारी छोटी सी मदद इनको ना सिर्फ इनक्रेज करती है, हमें भी कहीं सेटिस्फेक्शन देती है। पुलिस एज पार्ट ऑफ इट्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हम लोग कंट्रीब्यूट कर। उत्तर प्रदेशातील पोलिसांनी देखील ज्येष्ठांना मदतीचा हात पुढे केलाय। लखनऊ मधील एका आजोबांना चक्क रसगुल्ला खाण्याची इच्छा झाली, त्यांनी पोलिसांना फोन करताच काही मिनिटातच रसगुल्ला घेऊन पोलीस आले। पोलिसांच्या या तत्पर सेवेनं आजोबा एवढे भारावून गेले की त्यांच्याकडे बोलायला काही शब्दच नव्हते। सध्या जगापुढे कोरोनाचं मोठं संकट उभं आहे, देश लॉकडाऊन आहे, एकमेकांपासून दूर रहा, घरी रहा असं वारंवार सांगितलं जात आहे, मात्र लोक ऐकत नाहीत। म्हणून पोलीस विविध पद्धतीनं समाज प्रबोधन करत आहेत, जनजागृती करत आहेत, घरी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आहेत। पोलिसांचं हे रूप खाकी वर्दीतल्या आपल्या गैरसमजांना छेद देणारं आहे। ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज।